येईल. आम्ही हे रोपण आता सध्या केलेलं आहे, पण लाईटसुद्धा ये जा करते, त्यामुळे पाण्याची बी शाश्वती कमी आहे. यावर्षी रोपण उशिरा बी लावलं गेलेलं आहे पाणी अभाव यामुळे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की लाईट ही ये जा करते, त्यामुळे पाण्याचा त्रास आहे. त्यामुळे हे रोपण लावलेलं आहे सध्या भिंत किंवा नाही भिंत याची शाश्वती नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की यावर्षी पावसाच्या अभावामुळे बळीराजा हा एकदम हतबल होऊन गेलेला आहे. याकडे आता शासनाने थोडंफार लक्ष द्यावं ही जी सदिच्छा शेतकरी जगत आहे, याकडे शासनाने लक्ष द्यावं आणि याची पूर्तता काय तरी याची पुढील संदर्भामध्ये विचार करावा. कारण यावर्षी पाऊस फार कमी पडलेला आहे आणि त्याच्यामुळे रोपण फार उशिरा लावलं गेलेलं आहे. आणि पाण्याच्या अभावामुळे बोरवेलच्या साह्याने रोपण केलेलं आहे, पण ते पिकतं किंवा नाही पिकतं याची फुल गॅरंटी नाही. शाश्वती फार कमी आहे. यावेळेस आमच्याकडे पाऊस फार कमी आलेला आहे, त्यामुळे आम्ही भाताची लागवड फार उशिरा करत आहोत. आणि पाऊस नसल्यामुळे आम्ही बोरवेलचे पाणी घेऊन भात लागवड केली आहे. शक्यता कमी दिसते पावसाची, माहीत नाही कसं होतं भात आमचा, पण आम्ही प्रयत्न केला आहे. उशिराने पाऊस पडल्यामुळे रोपणचं काम उशिरा चाललं आहे. पाऊस नसल्या कारणाने आम्ही बोरवेलच्या सहाय्याने रोपण लावत आहे. आणि पाऊस जर असाच राहिला तर आम्हाला उन्हाळ्यामध्ये दुष्काळाला सामोरं जावे लागेल.